हा आली का नाही व लाडका भाऊ योजना नाहीये म्हणत होतीस ना आली का नाही वा हा आली तर मी का करू आली तर आली का माय का डोरे जरतायत का त्या योजने पाय जरतायत व डोरे दाखवून नाही घेताय पण जरतायत तुझे डोरे बहु खुश होत होतीस कारण त्या आपल्याच योजने पाय मस्त दीड हजार भेटतात म्हणून जे लवत होतीस हा तर तुमची योजना कोणती एवढी मोठी साजरी आहे मला माहिती साठी कसा गोचा गोंधळ झाला आहे हा तुला का माहित आहे आंबाडीचा भुरका ते का पैसे का प्रत्येकालाच भेटणार आहेत प्रत्येकाला नाही तर कुणाला ना भेटणार आहेत तर मग हो म्हणजे सरकार एवढा चुकी आहे प्रत्येकाला पैसे वाटेल मस्त दहा दहा हजार आठ आठ हजार न पाच पाच हजार न बहु भागायला येईल तो म्हणजे मला काही ना समजत नाही थोडीशी समजून सांगतेस का तू नाही मी कुठे समजत राहू मला कुठे समजते मला कुठे समजावून सांगता येते मला काही समजाही नाही अक्कल माझी अक्कल घुटण्यामध्ये आहे डोक्यात नसे अरे बाई कवरी राग धरून ठेवतेस सांग ना अशी करतेस तू का बाई तू आपले मुख्यमंत्री साहेब आहेत ना एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले अर्थमंत्री अजितजी पवार साहेब हे यायची करणी हो म्हणून नाही का ही योजना आली पा असा 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 आणि या योजनेत कसं आहे जे पूर्ण बारावी शिकले आहेत त्याला सहा हजार रुपये भेटणार आहेत जे आपले काय म्हणतात डिप्लोमा कोर्स केले आहेत त्याला आठ हजार रुपये महिना भेटणार आहे आणि जे नाही का पंधरावी शिकले आहेत पदवी दर्जी झाल्यात ग्रॅज्युएट त्याला नाही का दहा हजार रुपये महिना भेटणार आहे ग्रॅज्युएट तर मी आव मग मलाही दहा हजार रुपये महिना भेटेल ना आंबट चितचा म्हणून थोड्या बातम्या घेत नाही जा म्हणतो तुम्हाला ऐका नाही बातम्या ऐकल्याशिवाय माणूस हुशार कसा होईल गबूर आहे का निश्चित मालिका पायात जाते रा का तुमचं मला काही समजा नाही माझ्या तोंडाला धड नाही बोलून का नाही का अबा बाय तर सांगशीलच नाही तर मला समजेल का, का, का।, का, का। बा हा तर ऐका बरोबर सांगतो तुम्हाला समजवून आता आणि सांगताना नाही का मजाच स्टीरिंग टिरिंग करा नको नाही तर मग पहा त्या योजनेचा कसा आहे सरकार काय एवढा बया नसे का एवढ्याला पैसे देऊन देईल योजना काढले कशी पहा तुम्हाला समजावून सांगतो आता पहा बेरोजगारी वाढत चालली जबान पुरं लंगलंग हिंटेत त्याच्या हाताला काम नसे रोजी पोरं तर तिकडं आपले केसं वर्त करतात ना शानच मारतात तर आता काहीतरी त्याच्या पोटा पाण्याचा हिशोब म्हणून सरकारने थोडासा विचार केला ना तर त्याच्यात कसं आहे बारावीवाल्या डिप्लोमा डिप्लोमावाल्या पुरायलं ना ग्रॅज्युएट झालेल्या पुरायलं यायला नाही का कंपनीत पाठवण्या येईल पाठवण्यात येईल कुठेही कारखान्यात कुरखान्यात काही काम शिकवण्यात येईल आपले काय म्हणतात कपड्यावर नावच लिवा तर डबेच बनवा नटस फिट करा बोल्टस फिट करा वेल्डिंग मारा हे करा ते करा असे कामं त्याला शिकवण्यात येईल प्रशिक्षण देण्यात येईल आणि ते किती फक्त सहा महिने पुणे मुंबई नाशिक सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये जे उद्योगधंदे चांगले आहेत कारखाने आहेत ते त्याला प्रशिक्षण देण्यात येईल सहा महिन्याने त्याच्या मोबदल्या सरकार त्याच्या खात्यावर पैसे पाठवत जाईल बारावी वाल्याला सहा हजार रुपये डिप्लोमावाल्याला आठ हजार रुपये आणि ग्रॅज्युएट वालेला दहा हजार रुपये महिना देण्यात येईल सहा महिने फक्त ट्रेनिंग घेई आणि मग त्याच्या बेसिसवर त्याला जो काही अनुभव येईल सहा महिन्यामध्ये त्याच्या बेसिसवर त्याला एखादं काम देण्यात येईल कंपनीमध्ये आणि जॉब म्हणून नोकरी म्हणून त्याला देण्यात येईल असो हा अरे बाप रे म्हणजे शिकायला जावं लागेल नाही का तिथे बापा का फुकटच देईल का सरकार का एवढा पैसा आहे का सरकारकडे असं आहे नाही का बापरे बरं 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 ठीक आहे नाही का मला वाटलं मलाही भेटते का का पैसे नाही तो आपला मनी आहे ना त्याची बारावी झाली आहे त्याला पाठवून द्या म्हणा त्याच्या माय बापास समजून सांगा सहा हजार रुपये महिना भेटते म्हणा सहा महिने मला एक गोष्ट सांगतो पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये जर तो पोरगा आ, खोली करून राहील त्याचा खाना पिना खोली राहण्याचा खर्च असा तसा काय त्याला बिस्कुट भासकुट काही खावा लागला त्याचा खर्च हा पकडून सहा हजारात भागल का तू सांग मला आता अनुभवी लोकांच्या सांगण्यानुसार सहा हजारात तर काहीच नाही होऊ शकत त्याचा भाडाभुडा निघेल थोडासा त्याचा जेवणा पाण्याचा खर्च निघेल पण इतर खर्चच नाही होऊ शकत सहा हजार रुपयात हा तर मग तो पोरगा जाईल कसा तेथे राहील कसा आणि खर्च पाणी काढेल कसा मग अजित सरकार याच्यावर काहीतरी काढल ना काहीतरी जसं आता प्रॉब्लेम आहे सोल्युशनही राहते काहीतरी उपाय काढल त्याच्यावर सरकार सरकारची जिम्मेदारी आहे ते मग इकडं आपला गावातच म्हणलीस तरी खोलीचा भाडा राहते तीन हजार खाना पिना अजून मग पुणे मुंबई सारख्या शहरात तिथे रा राहाल तिथे सहा हजार रुपये जातील असं मला तर वाटते मग ते परवडेल का तिथे जाणीन काम करून राहिणी अन पाय सरकार किती आता बैताडच वाटते आधीच सरकार व किती सात लाख कोटीचा कर्ज आहे आता तो पुन्हा आठ लाख कोटीवर चालला तर अजून हे कर्ज वाढवतच आहेत ना हा कर्ज फेडतील कुठून पुन्हा सरकारकडे काही असा ऑप्शन नाही एका तेथून त्याला उत्पन्नाचा सोर्स आहे बा तो कर्ज फेडतील हा हा नाही सरकार नाही का आम्हाकडूनच पैसा काढणार आहे पाय आता त्याच्याकडे ऑप्शनच कोणते आहेत पेट्रोल डिझेल याच्यावरचा टॅक्स पुन्हा वाढवल इकडून तिकडून इकडं तिकडं कुठेतरी टॅक्स वाढवून वडवून नाही का हा पुरा पैसा काढणार आहे पाय आम्हाकडूनच म्हणजे एका हातानं आम्हालाच देणे आणि एका हातानं आम आमच्याकडूनच काढणे पाहत राहतो बापरे आहे नाही का बापा नाही तर का तर सरकार कमी चालू आहे हो का आम्हाला माहित नसे का मी खुश होऊन गेलो होतो का माले भेटते बापा आता दहा हजार रुपये महिना म्हणून मस्त लवायला लागलो होतो पण आता काय करू आता तुम्ही सांगून दिली सत्यता अशी आहे म्हणून आपल्याला का माहीत आता अजी अजून एक गोष्ट पहा तुम्हाला सांगतो आपल्या महाराष्ट्रात दरवर्षी बारावी पास होणारे पोरं त्याची संख्या जवळपास राहते पंधरा लाख आता बारावी वाल्याचाच विचार केला तर पंधरा लाख तर पंधराही लाख पोरं नाही जातील म्हणा ते आपला काम करायसाठी पण समजा साडेसात लाख पोरं जरी गेले फार्मा भरून तरी पण यायचाच खर्च नाही म्हणल्या तरी दहा हजार कोटी रुपये पर्यंत जाते आणि ते आपले डिप्लोमावाले पदवीधर त्याचा वेगळाच राहिला अजून बापा 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 म्हणजे चांगलाच बोजा बसणार आहे नाही का सरकारवर बापा बसल नाही तर काय होईल आणि तिकडं आपले मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब तर मस्त सांगते ना आम्ही आपला रोजगारीच्या संध्या उपलब्ध केलून एवढे पोरं रोजगार त्याला भेटल असा होईल तसा होईल मस्त बळावणे सांगतायत ना हे आता तो राजकारणाचा खेळ आम्ही असाच केलो ना तसाच केलो ना आता ते सांगणारच आहेत याच्यानं फायदा होईल असा होईल तसा होईल पण आता इकडं दोन्ही गोष्टी पाहायला लागेल ना म्हणजे असं समजून टाकायचं का सरकार धर्मसंकटातच पडली आहे नाही का एक तर इकडे कर्जही वाढत आहे आणि रोजगाराच्या संधी देणी त्याला आवश्यकच आहे म्हणजे दोनही इकडून आता कुठून तरी नाही का चांगल्यात चांगला, चांगला हवावा हे आपली सदिच्छा आहे त्याच्यात पुन्हा आता एवढे पोरत काही कारखान्यात जाऊ शकत नाही तर मग जे स्किल्ड लेबर राहतील बिलकुल एक नंबर शिकून जातील प्रशिक्षणामध्ये त्याला कायम ठेवण्यात येईल ना त्या अग्निविरायवानी नाही का यायला नाही का कुठून तरी बाहेर काढण्यात येईल का ज्याला जास्त समज नाही ज्याच्या अकलत भरली नाही बिलकुल ते प्रशिक्षण ट्रेनिंग त्यायला तर काढण्यात असेल मला एवढा माहित आहे तसं तर होणारच आहे आता कारखान्याचा मालक ठेवल तर लेबर चांगलं काम करेल तेव्हाच आता तुम्ही उपसाल जातात चांगली नाली उपसाल तेव्हाच रोजी भेटल ना नाल्यास भरून तर तुम्हाला हो तशी हुशार हुशार आहे सो तू, तू करते अशी आहे नाही लाडका भाऊ ना मलाही वाटलं आता वरदान झाला रे बापा म्हणलो मी नाही का तो हॉटेलच बंद करून टाकत होतो भजाचा आपण मस्त नाही का हिंडत होतो गावभर दहा हजार रुपये महिना मस्त सामान घेत जात होतो काही खात जात होतो मजा मारत जात होतो एक नंबर ऐश्वालिक जिंदगी होती आपली रोजचा आपला समजा पन्नासचा टिल्लूही गेला असता तरी महिन्याचे किती दीड हजार गेले असते आपला खरा पाण्याला गेले असते तरी पुन्हा ते पन्नास पन्नास म्हणजे कसाही आपला बजेट रिचार्ज पाणी हा तो पकडून नाही का तीन ते साडेतीन हजार रुपये जास्तीत जास्त जाऊस आपला पा, वायता पाणी म्हणला तर चार हजार रुपये महिना आला असता फक्त खर्च म्हणजे सहा दहा आहे साठ आणि पुन्हा सहा दुने बारा वर्षाचे बहात्तर हजार रुपये आपले नाही का बॅलन्स पडले असते बाई ते असते म्हणल्यावर नाही जमा होणार आहेत का सांगा हे गोष्ट म्हणता ते होणार आहे का नाही होणार आहे जे होणार आहे त्याचा विचार करायचा कोणी पहा तुमच्या वडकी पारखी मध्ये कोणी असेल शिकला सवरला जो बेरोजगार असेल त्याला कंपनी मध्ये पाठवा फार्म भरायला लावा प्रशिक्षण घ्यायला लावा आणि त्या बिजाऱ्याचा भला करा हो म्हणे आहे म्हणा त्याला विचारून टाकू त्याच्या बापाला सांगतो मी समजून असं असं आहे म्हणतो पाय म्हणतो हा पहा कोणाचा झाला पाहिजे दर्शक भाऊंनो तुमच्यापैकी पहा कोणाचा भला करा अशा पद्धतीची योजना आपले साहेबांना आणलेली सा आहे तर कुणाचाही भला झाला पाहिजे हा उद्देश ठेवा आणि त्याला नाही का पाठवा तिकडे पुणे मुंबई गावात राहू नये का घरातल्या घरात रिका मी बस बनताय तिकडे पाठवा त्याचा हां ठीक आहे धन्यवाद नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ठीक आहे हां चांगले जेवण करत जा टेन्शन बेन्शन घेत नको जा ठीक आहे धन्यवाद